कुपवाडमधील डॉक्टर राजेंद्र यादव यांना मारहाण करून नऊ लाख नव्वद हजारांना लुटण्याचा प्रकार घडला या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे गौरांग दीपक माळी जिन्या किशोर ठक्कर अशी अटक केलेल्या तरुणांची आहेत कुपवाडमधल्या विकास सोसायटीच्या गाळ्यात डॉ राजेंद्र यादव राहणारा सौदामिनी बंगला हॉटेल जवळ विश्रामबाग सांगली हे वैद्यकीय व्यवसाय करतात दिनांक पंधरा जून रोजी दुपारच्या दरम्यान दोन तरुणांनी दवाखान्यात येऊन त्यांना मारहाण केली धमकी देत दवाखान्यातील ड्रॉवरमधील दोन हजार रुपये काढून घेतले तसेच जबरदस्तीने चारचाकी गाडीतून त्यांच्या विश्रामबाग येथील घरात नेऊन युनियन बँकेचे चेकबुक घ्यायला लावले आपटा पोलीस चौकी सांगली येथील शाखेतून नऊ लाख नव्वद हजार रुपये काढायला लावले आणि ती रक्कम घेऊन ते फरार झाले या घटनेने कुपवाड परिसरात ात खळबळ उडाली आहे याप्रकरणी माळी ठक्कर यांनी महिन्याला वीस हजार रुपयांची खंडणी मागितली खंडणी न दिल्यास जिवे ही धमकी दिली परत कुपवाड येथील दवाखान्यात सोडून ते मोटरसायकलवरून पळून गेले या घटनेची फिर्याद कुपवाड पोलिसात यादव यांनी दिली आहे पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली आहे